नमस्कार जय शिवराय। मित्रांनो आपलं स्वागत आहे लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल डीएम रेटी एडिटिंग मध्ये। तर मित्रांनो परत आपल्या चॅनलवर ॲटिट्यूड बॉयज ऑफिशियल बीट स्कॅन व्हिडिओ एडिटिंग आपण आणलेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओ एकदम विषयाट आणि एकदम जबरदस्त असा झालेला आहे। तर मित्रांनो आपण पुढे डेमो आपल्याला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो त्या आपण व्हिडिओला लाईक नाही केला नक्की लाईक करा। आणि मित्रांनो आता चॅनलला जो कोणी नवीन आला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब नाही केला तर मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, कारण की आपण नवीन व्हिडिओ टाकू आपल्या सर्वात आधी दिसेल। मित्रांनो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला। आणि मित्रांनो आपण एकदम कमी वेळात आजची व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आजची व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहोत। तर मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ लाईक नाही केला नक्कीच लवकरात लवकर लाईक करून द्या। आणि मित्रांनो जे काही मटेरियल आपण डाऊनलोड करणार आहात आपल्या वेबसाईटला भेटून जाईल डीएम एडिटिंग माझी डॉट इनला। तर मित्रांनो आपण गुगल क्रोमला सर्च करून सर्व मटेरियल आपण डाऊनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरनं। तर मित्रांनो वेबसाईटला आपण सर्व मटेरियल फ्रीमध्ये देत असतो। मित्रांनो कोणत्याही प्रकारचे आपण पासवर्ड देत नाही। तर मित्रांनो फ्रीमध्ये सर्व मटेरियल आपण घेऊ शकता। आपल्या डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे। व्हिडिओ एंड झाल्यानंतर सर्व मटेरियल आपण फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता। ओके। आणि मित्रांनो आपल्या मटेरियल डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचण येते तर आपला बेस्ट पर्याय म्हणजे टेलिग्राम। टेलिग्राम चॅनलला पण लवकर लवकर जॉईन करा, मेन्शन करायला विसरू नका मित्रांनो मला। तर मित्रांनो लवकर लवकर जॉईन करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा मित्रांनो। आणि मित्रांनो इंस्टाग्रामला आपण 24 तास रिप्लाय देत असतो मित्रांनो आपल्या एडिटिंगमध्ये। आणि मित्रांनो मटेरियल डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचण येते तर मित्रांनो इंस्टाग्रामला लवकरात लवकर फॉलो करून घ्या, आपण तिथे 24 तास रिप्लाय भेटून जात असतो। तर मित्रांनो आपल्या फ्री मटेरियलसाठी मित्रांनो आपला बेस्ट पर्याय म्हणजे टेलिग्राम चॅनलला पण लवकर लवकर जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली। तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या एडिटिंगकडे वळूया मित्रांनो। कसं आहे आज ना उद्या तुम्हाला आमची गरज लागणार आहे, या मग आमच्या दारात मग काढतो बघा तुमची वारात। मित्रांनो आजची व्हिडिओ एडिटिंग आपल्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे मित्रांनो, ते म्हणजे VN। तर मित्रांनो VN ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो आपला बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम। टेलिग्रामला आपण ॲप्लिकेशन पिन केलेलं आहे, तिथून जाऊन आपण फ्री मटेरियल डाऊनलोड करू शकता। आणि मित्रांनो आपण सर्व मटेरियल टेलिग्रामला फ्री पिन करत असतो, लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली। तर मित्रांनो आपल्याला डाऊनलोड केल्यानंतर आपल्या VN ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचे। ओके। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा विंडो ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो आपल्या खाली प्लस आयकन दिसेल, या प्लस आयकनला क्लिक करायचे, न्यू प्रोजेक्टचा टॅब आहे त्याला क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टच्या टॅबला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जे काही मटेरियल डाऊनलोड केले ते मटेरियलची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची। ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे मटेरियलची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला डायलॉग व्हिडिओ भेटेल। तर डायलॉग फर्स्ट व्हिडिओला आपल्याला ॲड करायचे आहे। आणि मित्रांनो आपल्याला इथं बांध दिसेल खाली, याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये ॲड होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो प्रोजेक्टमध्ये आपला व्हिडिओ ॲड झाल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड दिसेल, या ब्लॅक बॅकग्राऊंडला क्लिक करायचे आणि तुला डिलीट करून टाकायचे। डिलीट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे, आता याच्यामध्ये फोटो ॲड करायचे मित्रांनो आपले 4। तर मित्रांनो आपल्या स्वतःचे आपले 4 फोटो घेऊन घ्यायचे। तर मित्रांनो आपल्याला काय करायचं, सर्वात आधी इथं आपल्या व्हिडिओच्या पुढे मोठा प्लस आयकन दिसेल, या मोठा प्लस आयकनला क्लिक करायचे, व्हिडिओन फोटो घ्यायचे, जे काही मटेरियल असेल आपलं ते मटेरियल आपले जे काही आपले फोटो असतील ते फोटो आपल्याला घेऊन घ्यायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे मी अशा प्रकारे फोटो घेतलेले, तर मित्रांनो आपल्याला पण अशा प्रकारे फोटो सेट करायचे। ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो सेट करून घेतो। आणि मित्रांनो खाली आपल्याला बांध दिसेल, या बांधच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपले फोटो सेट होऊन जाईल। आपण पाहू शकता किती कडक वाटत आहेत फोटो। तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता किती एकदम जबरदस्त फोटो आपण ॲड केलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो आता काय करायचे, मित्रांनो आपले फर्स्टमध्ये यायचे आपल्या व्हिडिओच्या। त्यानंतर मित्रांनो वरती आपल्या टॅप टू ॲड म्युझिकच्या प्लस आयकन दिसेल, तर मित्रांनो टॅप टू ॲड म्युझिकच्या प्लस आयकनला क्लिक करायचे, म्युझिकच्या ऑप्शनला क्लिक करायचे। आणि मित्रांनो आपल्या डाऊनलोडमध्ये एक बेस्ट म्युझिक भेटून जाईल, ते म्युझिक आपल्याला चूज करून घ्यायचे। ओके। चूज केल्यानंतर मित्रांनो डन करायचे, डन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे म्युझिक ॲड होऊन जाईल। ओके। तर मित्रांनो आपलं जे काही म्युझिक आहे आपल्या चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचे आपल्या फोटोच्या हिशोबाने। ओके। तर मित्रांनो आपल्या फोटोची जी बीट लेंथ आहे ती आपल्याला अशा प्रकारे थोडी स्क्रॉल डाऊन करून लहान करून घ्यायची। ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही थोडी लहान करून घेतो आपल्या फोटोची लेंथ। तर मित्रांनो आपल्याला फोटोची लेंथ अशा प्रकारे सेट करायची। ओके। ॲटोमॅटिक आपला शेवटचा जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे सेट होऊन जाईल। ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपला फोटो सर्व सेट झालेले आहेत सोप्या पद्धतीने। तर मित्रांनो पहिला जो फोटो आहे आपला थोडा लहान बीट ठेवायची त्याची, आणि जे काही फोटो आहे आपले थोडी मोठी बीट ठेवायची। ओके। अशा प्रकारे आपले सर्व फोटो ॲड झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो फोटोमध्ये इफेक्ट लावायचे, फोटोमध्ये इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो फर्स्ट फोटोला क्लिक करायचे, पहिल्या फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्या इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे, इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्या खूप काही इफेक्ट भेटतील, शेक इफेक्ट मित्रांनो झूम आउट आणि झूम। तर मित्रांनो खूप काही आपल्याला याच्यामध्ये इफेक्ट भेटतील। तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्या जिंटर अप हा इफेक्ट आप अप्लाय करायचे आहे, आणि अशा प्रकारे लेंथ वाढून घ्यायची आणि डन करायचे। ओके। जिंटर अप हा इफेक्ट आपल्या फोटोवर फर्स्ट फोटोवर इफेक्ट अप्लाय होऊन जाईल अशा प्रकारे। त्यानंतर मित्रांनो जे काही आपल्या पुढचे फोटो आहे पुढच्या फोटोमध्ये आपल्याला बेस्ट इफेक्ट टाकायचे आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या पुढच्या 2 नंबरच्या फोटोला क्लिक करायचे, आणि अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करून आपल्याला पुढे यायचे। आणि मित्रांनो तिथे झूम इफेक्ट भेटेल, झूमच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 इफेक्ट भेटतील। तर मित्रांनो फर्स्ट इफेक्ट म्हणजे झूम राईट आणि झूम मूव आउट, सॉरी मूव लाईट आणि मूव राईट मूव लेफ्ट हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे फर्स्ट फोटोवर। आपल्याला मूव लेफ्ट अप्लाय करायचे, त्यानंतर डन करायचे,
पद आपल्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचे. पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आपला झूमचा ऑप्शन लागले करायचे. त्यानंतर मित्रांनो मूव्ह लेफ्ट आय इफेक्ट आपल्याला करायचे. त्यानंतर आपल्याला पुढच्या परत आपल्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचे. त्यानंतर परत आपल्याला झूमचा ऑप्शन लागले करायचे. त्यानंतर मित्रांनो मूव्ह राईट आय इफेक्ट आपल्याला करायचे. तर मित्रांनो सर्व फोटोवर आपला इफेक्ट आपल्या झालेले आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला करायचे. ट्रान्झिशन इफेक्ट आपल्या करण्यासाठी मित्रांनो व्हाईट प्लस आयकॉनला क्लिक करायचे. व्हाईट प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला झूम इन नाही तर झूम आउट असा इफेक्ट टाकू शकता. ओके तर मित्रांनो याच्यामध्ये मी झूम इन हा इफेक्ट टाकणार आहे. तर मित्रांनो झूम इन अप्लाय केल्यानंतर अल्टो अप्लाय करायचे. ओके अल्टो अप्लाय केल्यानंतर मित्रांनो जेवढे काही फोटो आहेत सर्व फोटोवर वन क्लिकमध्ये अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय होऊन देतील. पाहू शकता किती सोप्या पद्धतीने एकदम कडक फुल व्हिडिओ इफेक्ट ॲड झालेले आहेत. ओके त्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या पसे आरोला यायचे. त्यानंतर थ्री नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करायचे. थ्री नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ फोटो जायचे. जे काही मटेरियल असेल मटेरियलची आपल्याला फाईल ओपन करून घ्यायची आणि फोटोच्या सेक्शनला क्लिक करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला पी एन जी भेटेल. मित्रांनो बॉर्डर पी एन जीला सेट करायचे. बॉर्डर पी एन जीला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो याला फिल करायचे. फिल केल्यानंतर बाजूला आपल्याला ब्रँडिंग दिसेल. ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीन करून टाकायचे. ओके आपल्याला स्क्रीनचे ऑप्शन भेटेल. त्यानंतर डन करायचे. पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत ओढायची आपल्याला बॉर्डर. ओके आपल्याला बॉर्डर ओढल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बॉर्डर सेट होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्या फोटो जिथं आपण फर्स्ट ॲड केलेला आहे फर्स्ट फोटोवर आपल्याला अशा प्रकारे ॲड ठेवायचे. ओके फर्स्ट फोटो ॲड ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्या थ्री नंबर प्लस आयकॉनला क्लिक करायचे. व्हिडिओ फोटो जायचे. जे काही मटेरियल असेल परत आपल्या मटेरियलची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची. ओके मटेरियलची फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला ब्लॅक शॅडो भेटेल. या ब्लॅक शॅडोला आपल्याला अशा प्रकारे झूम करून चांगल्या प्रकारे सेट करायचे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत ओढायचे. ओके त्यानंतर परत आपल्याला मित्रांनो आपला फोटोच्या पस आयकॉनला ॲरो ठेवायचे. ओके फर्स्ट फोटोला ॲरो ठेवल्यानंतर आपल्याला परत थ्री नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करायचे. थ्री नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्या मटेरियल व्हिडिओ फोटो जायचे आणि जे काही मटेरियल असेल परत आपल्या मटेरियलची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आणि रुबा पी एन जी मित्रांनो ती रुबा पी एन जी आपल्याला सेट करायची आता चांगल्या प्रकारे. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता आपली जी रुबा पी एन जी एकदम विषय आठ पी एन जी मित्रांनो एच डी क्वालिटीमध्ये. तर मित्रांनो पी एन जी आपल्याला चांगल्या प्रकारे पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट करायची अशा प्रकारे. ओके पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट केल्यानंतर मित्रांनो रुबा पी एन जीमध्ये इफेक्ट लावायचे. ओके रुबाबात ई पी एन जीला आपल्याला इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो पी एन जीला आपल्याला काय करायचे आपल्याला एपेक्सच्या ऑप्शनला क्लिक करायचे. एपेक्सच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला खूप काही इफेक्ट भेटतील. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जिंटर अप हा इफेक्ट टाकायचे आणि मित्रांनो अशा प्रकारे लेंथ वाढवायची आणि फर्स्टमध्ये ओढून याला सेट करायचे. ओके अशा प्रकारे पी एन जीमध्ये इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर मित्रांनो आता आपला याच्या व्हिडिओमध्ये इफेक्ट लावायचे. व्हिडिओमध्ये इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो परत आपल्याला फर्स्ट फोटोवर ॲरो ठेवायचे. त्यानंतर थ्री नंबर प्लस सेकंडला क्लिक करायचे. व्हिडिओ फोटो जायचे. जे काही मटेरियल असेल परत आपल्या मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचे. फोटोच्या सेक्शनला क्लिक करायचे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला डाउनलोडमध्ये अशा प्रकारे व्हिडिओमध्ये इफेक्ट भेटेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ इफेक्ट आपल्याला सेलेक्ट करायचे. त्यानंतर ॲड होऊन दिलं. ओके लोड झाल्यानंतर ॲड झालेला आहे आपला व्हिडिओ. त्यानंतर मित्रांनो याला फिल करायचे. ओके फिल केल्यानंतर आपल्याला बाजूला ब्रँडिंग दिसेल. या ब्रँडिंगला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर स्क्रीन करायचे. स्क्रीन केल्यानंतर डन करायचे. ओके डन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता किती कडक आणि धमाकेदार इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपला वॉटरमार्क ॲड करणार आहोत. ओके तर मित्रांनो वॉटरमार्क ॲड करण्यासाठी परत आपल्या फर्स्ट फोटोवर ॲड ठेवायचे. त्यानंतर व्हिडिओ फोटो जायचे. थ्री नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून त्यानंतर मित्रांनो आपला जो काही वॉटरमार्क असेल तो वॉटरमार्क आपण ॲड करू शकता. ओके तर मित्रांनो माझ्या यूट्यूबचा वॉटरमार्क आहे. तर मित्रांनो मी चांगल्या प्रकारे याला सेट करून घेतो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडा झूम केलेला आहे आपल्या वॉटरमार्कला आणि मित्रांनो आपण याला खाली सेट करून घेतो. ओके तर मित्रांनो आपण पाहू शकता आपला वॉटरमार्क थोडी खाली झालेला आहे. तर मित्रांनो याला थोडा मी वरती करून घेतो. ओके अशा प्रकारे तर मित्रांनो पाहू शकता आपला अशा प्रकारे वॉटरमार्क पण सेट होणार आहे एकदम जबरदस्त. तर मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे तो वॉटरमार्कला सेट करायचा आहे. ओके एकदम परफेक्टली वाटायला पाहिजे. थोडा आपला वॉटरमार्क एकदम परफेक्टली सेट यायला पाहिजे कारण की मित्रांनो तेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त इफेक्ट पण आपल्याला अप्लाय सारखा दिसेल. ओके तर मित्रांनो आपला वॉटरमार्क सेट यायला आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला वॉटरमार्कला ॲड करायचे. ओके तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओमध्ये ओढायचे वॉटरमार्कला आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आपल्याला प्ले करून दाखवतो एकदा व्हिडिओ. ओके तर मित्रांनो पाहू शकता आपला व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात आपण व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला आपल्या एच डी क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरती सेव्हचा ऑप्शन मिळेल. या एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण 1080p सेट करायचे. त्यानंतर डनच्या ऑप्शनला क्लिक करायचे. खाली आपला व्हिडिओ लोड होईल. पूर्ण व्हिडिओ लोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह टू अलबम करायचे. सेव्ह टू अलबम केल्यानंतर आपला मोबाईल फोनमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माझ्याला सपोर्ट करा. तोपर्यंत नवीन ट्रेनिंग होऊन जाऊ तोपर्यंत जय हिंद जय वंदे मातरम जय महाराष्ट्र मित्रांनो.